विदर्भातील शेतकऱ्यांच्या मालाला मुंबईत बाजारभाव मिळेल या गोंडस नावाखाली सुरू झालेला ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असून खोलीकरणाच्या खड्ड्यात बुडून 4 जण मरण पावल्याची घटना ताजी असताना तळणी निंबोरा येथील एका शेतकऱ्याने वीज पुरवठा नियमित करून दिला नाही तर आत्महत्या करणार असा इशाराही दिला. गेल्या 9 महिन्यापासून समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांकडे व अधिकाऱ्यांकडे तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तहसीलदारांपासून थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत थेटे मारून टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या या गर्भित इशाऱ्यांना तहसीलदारांपासून थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत थेट मारून टाकलेल्या शेतकऱ्यांच्या या गर्भित इशाऱ्याकडे प्रशासन आता तरी गांभीर्याने पाहणार का हा प्रश्न उभा ठोकला आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात जात असलेला समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असून समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या गौण खजिनाच्या उत्खननाने तालुक्यात सर्वदूर खड्डेच खड्डे निर्माण झालेले आहे. सदर उत्खनन करताना शासकीय दिशानिर्देशन पायामल्ली तुडवितानाच आता चक्क शेतकऱ्यांच्या शेतात आलेल्या विद्युत पुरवठ्याचे विद्युत पोल सुद्धा सदरच्या उत्खननाने पडल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या शेतात विहीर आहे पण वीज नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. निंबोरा बोडखा येथील अनिल नारायण दुबे यांचे मौजे तळणी येथे शेत आहे. धडक सिंचन योजनेअंतर्गत मिळालेल्या विहिरीवरील ओलिताने आपली शेती करणाऱ्या अनिल दुबे यांच्या शेताशेजारी असलेल्या मते यांनी स्वतःचे शेत समृद्धी महामार्गातील मुरुम काढण्याकरिता विकल्याने मते यांच्या शेतात भले मोठे तळे तयार झाले आहे. त्यांच्या शेतातून येणारा विद्युत पुरवठा उत्खनन करताना पोल तुटून खंडित होईल याची पूर्वकल्पना अनिल दुबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जानेवारी 2020 मध्येच दिली होती. मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या समर्थाने मुजोळ झालेल्या समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने सदर उत्खनन सुरूच ठेवल्याने पुलाजवळील जागा कमी ठेवल्याने त्यापैकी एक पूल उन्मळून पाण्याच्या खड्ड्यात पडला व विद्युत पुरवठा बंद झाला. सदर विद्युत पुरवठा सुधारित करून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता सह सर्वांनाच तक्रारी केल्या असता गेल्या 3 महिन्यापासून कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी सोयाबीनचे नुकसान झाले व येणाऱ्या रब्बी हंगामातील गहू व चण्याचे काही खरे असल्याने शासकीय कार्यालयाचे खेटे मारून थकलेल्या शेतकऱ्याने शेवटी आत्महत्याचा गर्भित इशारा दिला आहे. एकंदरीत महसूल व वीज वितरण कंपन्यांचे मस्तवाल अधिकारी आता तरी वीज पुरवठा सुरळीत करून देतील का हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. बोधिसत्व काळे सह संजय तुपसुंदरे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.